हाय फ्रेंड्स, मी सीमा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण तिखट बुंदी करणार आहोत। व्हिडिओमध्ये पाहू शकताय अगदी परफेक्ट मोत्यासारखे दाणे या बुंदीचे पडलेले आहेत व खायलासुद्धा खूप टेस्टी आणि कुरकुरीत आपली ही बुंदी असणार आहे। चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात। या इथे एक बाउल घेतलेला आहे, यामध्ये एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। त्याचबरोबर अर्धी वाटी कॉर्न फ्लावर घेतलेलं आहे व चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद, लाल तिखट आणि ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं होतं तीच वाटी भरून मी पाणी घेतलेलं आहे व थोडं थोडं पाणी घालत आपण याचा छान असा एक घोळ तयार करून घेणार आहोत। पाणी एकदम सर्व टाकायचं नाही आहे, कारण बेसन पिठाच्या गुठळ्या ह्या लवकर होतात, म्हणून पाणी थोडं थोडं टाकतच आपण याचा घोळ तयार करून घेणार आहोत। व्यवस्थित आपल्याला एकसारखं छान असं एकाच बाजूने मिक्स करत याचा असा पातळसर घोळ तयार करून घ्यायचा आहे। पाहू शकताय आता बेसन पिठामध्ये एकही गुठळी शिल्लक राहिलेली नाही आहे, परफेक्ट असा आपला घोळ तयार झालेला आहे। एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलंही पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे। आता या घोळवरती झाकण ठेवून 1-10 मिनटं तसेच ठेवायचे आहे व 10-15 मिनटानंतरून आपलं हे बॅटर बुंदी पाडण्यासाठी परफेक्ट असं सेट झालेलं असेल। आता बुंदी काढण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचं आहे। कन्सिस्टन्सी पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने केलेली आहे, जास्त पातळ किंवा जास्त घट्टही नाही। अशा प्रकारची मी एक इथे चाळणी घेतलेली आहे। या चाळणीवरती पळीच्या सहाय्याने आपलं हे बुंदीचं बॅटर घालायचं आहे व ती बुंदी डायरेक्ट तेलामध्ये तळून घ्यायची आहे, अशा पद्धतीने पाडून घ्यायची आहे। अगदी सहजरित्या ही बुंदी आपली तेलामध्ये पडली जाते। बॅटर आपलं व्यवस्थित सेट असं झाल्यामुळे बुंदी आपली अलगद तेलामध्ये छान गोलसर अशी पडते, मोत्यासारखी पडते। आता व्यवस्थित असं आपण याला हलवून घेणार आहोत, जेणेकरून बुंदी आपली तेलामध्ये छान एकसारखी तळली गेली पाहिजे। आता पाहू शकताय आपण की यामध्ये बुडबुड्या दिसत आहेत। बुडबुड्या शांत झाल्या की समजायचं आपली बुंदी तेलामध्ये तळून परफेक्ट अशी तयार झालेली आहे तेलाच्या बाहेर काढण्यासाठी। आता सर्व बुंदी आपण तेलातून काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने सर्व बुंदी मी बाजूला काढून घेतलेली आहे। रंग पाहू शकताय खूप म्हणजे खूप सुरेख असा झालेला आहे। दुसऱ्यांदा तेलामध्ये बुंदी पाडताना आपला जी चाळणी आहे ती क्लीन करायची आहे आणि त्यानंतरच दुसरा बॅच आपण बुंदीचा यामध्ये पाडून घेणार आहोत। बुंदी आपली तेलामध्ये छान अशी अलगद पडली जात आहे। तिखट बुंदीचा आपला हा दुसरा बॅचसुद्धा छान असा कुरकुरीत तळून झालेला आहे। आता सर्व बुंदी आपण आता तेलातून बाजूला काढणार आहोत। तेल व्यवस्थित निथळू द्यायचं आहे व आता त्याच तेलामध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहे। शेंगदाणे आपले अर्धे तळत आले की यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं घालणार आहोत आणि ते सुद्धा तळून घेणार आहोत व बाजूला काढून घेणार आहोत। आपली आता ही मोत्यासारखी बुंदी परफेक्ट अशी तयार झालेली आहे। एका बाउलमध्ये मी ही सर्व बुंदी काढून घेतलेली आहे। आता यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट घालायचं आहे व थोडंसं सेंधाव मीठ यामध्ये घालायचं आहे चवीनुसार। सर्व व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाल्याच्या नंतर जे शेंगदाणे आणि कढीपत्ता तेलातून आपण तळून घेतला होता ते यामध्ये घालायचं आहे व पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली आजची तिखट बुंदीची रेसिपी परफेक्ट अशी बनवून तयार झालेली आहे। फ्रेंड्स, तुम्हाला ही
रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.